नमस्कार मंडळी, मनीषत किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी अर्पिता घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी एक नवीन रेसिपी। आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहोत साबुदाण्याचे पापड कसे बनवतात, न भिजवता अगदी झटपट होतात आणि चवीला देखील तेवढेच टेस्टी लागतात। चला रेसिपीला सुरुवात करूया। बघू शकता तुम्ही पापड वाळल्यानंतर कसे दिसत आहे आणि त्याची साईज केवढी आहे, किती पांढरशुभ्र झाले आहे आणि गोल देखील। आता मी तुम्हाला एक पापड तळून देखील दाखवते किती फुलत आहे आणि त्याची साईज किती वाढत आहे। बघू शकता तेलात टाकल्यानंतर पापड किती फुलत आहे, डबल साईजनी होत आहे पापड आणि चवीला देखील तेवढंच मस्त लागतं, टेस्टी एकदम। बघू शकता तुम्ही पापडची साईज एवढी झालेली आहे, डबलपेक्षा जास्ती झालेली आहे। ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही देखील हे पापड बनवून बघा। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपण हे पापड 2 कप साबुदाण्याने बनवणार आहोत। तुम्ही बारीक किंवा मोठा कुठला देखील साबुदाणा घेऊ शकता। एका बाउलमध्ये 2 कप साबुदाणा घ्यायचा आहे। साबुदाणा अगोदर स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचा आहे 2-3 वेळेस, म्हणजे जे काही साबुदाण्यामध्ये असेल तर निघून जाईल। 2-3 वेळा चोळून चांगला साबुदाणा धुवायचा आहे, अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे 2-3 वेळा चांगला धुवून घ्यायचा आहे साबुदाणा। साबुदाणा धुतल्यानंतर त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे। आता साबुदाणा धुवून झालेला आहे। आता साबुदाण्याला मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करत आहे, म्हणजे मिक्स करता येईल चांगलं। आता त्यामध्ये काळं मीठ यूज करत आहे मी। जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही नॉर्मल मीठ देखील यूज करू शकता। मीठ चांगलं साबुदाण्याला लावून घ्यायचं आहे, अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे। मीठ साबुदाण्याला लावून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता इडलीचं भांडं घ्यायचं आहे, अशा प्रकारे तेल लावायचं आहे। तेल खूप जास्ती लावायचं नाही आहे, थोडंसं लावायचं आहे फक्त। खूप लावलं तर तुमच्या पापडचा वास येईन तेलकट आणि जास्ती दिवस टिकणार देखील नाही, कुमट वास येईन। म्हणून हलक्या हाताने थोडंसं लावायचं आहे, बघू शकता तुम्ही। लावल्यावाने दिसत पण नाही आहे, फक्त थोडासा हात लावायचा आहे तेलाचा। तेल लावल्यानंतर सगळ्या भांड्यांना अगोदर तेल लावून घ्यायचं आहे, नंतर अशा प्रकारे साबुदाणा त्यावर ठेवायचा आहे आणि पसरून घ्यायचा आहे। कारण की आपण 15 मिनटं स्टीम देणार आहोत, वाफवून घेणार आहोत हे पापड। अशा प्रकारे ठेवायचे आहे साबुदाणा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। ह्या अगोदर मी खूप सारे पापडची रेसिपी अपलोड केलेली आहे। टमॅटोच्या फ्लेवरचे पापड कसे बनवतात, मैद्याचे, रव्याचे, जर तुम्ही बघितले नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते देखील जाऊन तुम्ही बघू शकता। बघू शकता अशा प्रकारे साबुदाणा इडलीच्या भांड्यावर ठेवायचा आहे। जर तुमच्याकडे इडलीचं भांडं नसेल तर तुम्ही एका कढईमध्ये देखील वाफवू शकता हे, एका त्या डिशमध्ये किंवा वाटीमध्ये। त्या डिशला किंवा वाटीला अगोदर तेलाने ग्रीस करायचं आहे आणि त्यावर अशा प्रकारे साबुदाणा ठेवून वाफवायचा आहे 5 मिनटं। पातेल्यामध्ये देखील तुम्ही करू शकता। पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्यावर एक डिश ठेवायची आहे, त्या डिशला तेल लावायचं आहे आणि अशा प्रकारे साबुदाणा पसरून ठेवायचा आहे आणि ती डिश परत एक प्लेटनी किंवा झाकणनी झाकून घ्यायची आहे आणि 5 मिनटं वाफ द्यायची आहे, लगेच आपलं पापड तयार होतं। आपण 15 मिनटं का वाफवणार आहोत, इडलीच्या भांड्यामध्ये आपण एकसोबत वाफवणार आहोत म्हणून 15 मिनटं ठेवणार आहोत। जर तुम्ही सिंगल सिंगल पापड वाफवणार असेल तर तुम्ही 5 मिनटं वाफ दिली तरी चालेल, 15 मिनटं ठेवायचं नाही आहे, ओव्हरकुक करायचं नाही आहे। जर तुम्ही इडलीचं भांडं यूज करत असाल तर 15 मिनटं मीडियम फ्लेमवर वाफ द्यायची आहे। बघू शकता
अशा प्रकारे पापड़ ठेवायचा आहे। शाबुदाना म्हणजे इडलीच्या भांड्यावरती प्रेस करायचा आहे। सिंगल सिंगल शाबुदाना म्हणजे शेप पण छान येतो, गोल आकार येतो, खूप सुंदर दिसतात आणि चवीला देखील तेवढे छान लागतात हे पापड़। बघू शकता शाबुदाना लावून झालेला आहे इडलीच्या भांड्यावरती, सगळ्या भांड्यांना लावून झालेला आहे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे शाबुदाना। इडलीचं भांडं गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि अशा प्रकारे सगळे भांडे त्यावर लावून घ्यायचे आहे। सगळे भांडे लावून झालेले आहे। आता त्यावर झाकण ठेवून 15 मिनिटं मीडियम फ्लेमवर वाफ द्यायचे आहे पापडला। बघू शकता 15 मिनिटांनंतर चांगले पापड वाफलेले आहे, चांगले कुक झालेले देखील आहे, ओव्हर कुक करायचे नाही आहे। सगळे काढून घ्यायचे आहे आणि 2 मिनिटं फक्त थंड करायचं आहे, गरम गरम काढू नका नाहीतर तुकडे होईल पापडचे। 2 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। बघू शकता सगळे पापड काढून झालेले आहे। आता अशा प्रकारे पहिले साइड ओप अशा करून घ्यायची आहे, खुली करून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने पापड काढायचे आहे। जास्ती असं जोर लावू नका म्हणजे पापड तुटून जाईन। किती सुंदर पापड दिसत आहे बघू शकता तुम्ही, आकार पण किती छान आला आहे गोल आकार। अशा प्रकारे सगळे पापड काढून घ्यायचे आहे, हलक्या हाताने निघतात ते। फक्त तुम्ही तेल जास्ती लावू नका, कारण की तेल जास्ती लावलं की त्या पापडाचा कुमट वास येईन आणि पापड लवकर खराब होते आणि कुमट वास आला की खायला पण छान नाही वाटत, ते कसं तरी वाटतं खराब झालेलं। म्हणून तेल थोडंसंच लावायचं आहे, थोडंसं म्हणजे पापड निघायला पाहिजे म्हणून थोडंसं लावायचं आहे, नाही लावलं तर चिटकून जाईन म्हणून थोडंसं लावायचं आहे। तुम्ही बटर देखील लावू शकता म्हणजे बटरचा फ्लेवर येईन त्यामध्ये। अशा प्रकारे पापड काढून झालेले आहे, बघू शकता तुम्ही सगळे पापड काढून झालेले आहे। 2 दिवस पंख्याखाली किंवा कडकडीत उन्हामध्ये वाळवायचं आहे। बघू शकता 2 दिवसानंतर आपले पापड वाळून तयार झाले आहे आणि पांढरे शुभ्रच आहे, कलर थोडा देखील चेंज झालेला नाही आहे पापडचा आणि छान वाळले आहे। हे पापड पंख्याखाली देखील वाळतात। आता मी तुम्हाला तळून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल किती पापड छान झाला आहे। तेलामध्ये टाकल्यानंतर बघू शकता तुम्ही 2 मिनिटांमध्ये पापड किती फुलत आहे, दुप्पट तिप्पट त्याची साईज होत आहे आणि चवीला देखील खूप छान लागतं। तुम्ही नक्की ह्या उन्हाळ्यामध्ये हे पापड बनवून बघा आणि तुमचे पापड कसे झाले आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा, म्हणजे ते देखील ह्या उन्हाळ्यामध्ये पापड बनवतील। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। बघू शकता आपले पापड तळून झालेले आहे, त्याची साईज बघू शकता तुम्ही। आता मी तुम्हाला डिफरन्स दाखवते दोन्ही पापडमध्ये, वाळलेल्या अजून तळलेल्यामध्ये। बाय बाय, थँक्यू।